नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। मेवात दंगलीतील आरोपींना कठोर शिक्षा करून वक्फ बोर्ड कायदा लवकर रद्द करण्याची मागणी। अहमदनगरमध्ये चौपाटी कारंजा येथे हिंदू जनजागृती समितीचे आंदोलन। मणिपूर, देहली आणि मेवात, हरियाणा या दंगलीत सहभागी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी। देशभरात अनेक ठिकाणी अशी हिंसक आक्रमण होत आहेत, या माध्यमातून देशाची सुरक्षा, एकता, अखंडता आणि शांतता नष्ट करण्याचे एक षडयंत्र चालू आहे असे लक्षात येते। या दंगलीचे सर्व व्हिडिओ गोळा करून संवेदनशील क्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन करावे, तसेच वक्फ बोर्ड कायदा लवकर रद्द करा या मागणीसाठी आज शनिवारी अहमदनगर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रामेश्वर भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली चौपाटी कारंजा समोर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। सर्वाधिकार वक्फ कायद्याचा गैरवापर करून भूमी बळकावणाऱ्या वक्फ बोर्डावर कारवाई करा, कारवाई करा। वक्फ कायद्याचा गैरवापर करून आपण घोषणा देऊ, हर हर। आणि हे नुसतं नगरमध्ये नाही तर संपूर्ण देशभरात केरळपासून दिल्लीपर्यंत जमीन हडपण्याचा वक्फ ऍक्ट रहित करा, रहित करा। जमीन हडपण्याचा वक्फ ऍक्ट रहित। आज नगर या ठिकाणी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन होत आहे चौपाटी कारंजावर। या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनामध्ये प्रामुख्याने दोन मागण्या या ठिकाणी करण्यात येत आहेत। पहिली मागणी म्हणजे वक्फ ऍक्ट जो आहे तो हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार करत आहे, या दृष्टीने वक्फ ऍक्ट रद्द करण्यात यावा। यासोबतच दुसरी आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे, मेवात, मणिपूर या ठिकाणी हिंदूंवर जो अन्याय आणि अत्याचार झालेला आहे, या अन्याय आणि अत्याचारांच्या विरोधात जे धर्मांध लोक आहेत त्या धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आजच्या या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून विविध संघटना, विविध संप्रदाय, सर्व हिंदू समाज मिळून या ठिकाणी आम्ही आज करत आहोत। ऍक्टच्या संदर्भात बांधवांनो, या ठिकाणी जवळपास आपल्या भारतामध्ये 3 नंबरची जमीन वक्फ ऍक्टकडे आहे, जे अमर्याद अधिकार वक्फ ऍक्टच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत। या अधिकारांच्या माध्यमातून अनेक हिंदूंची जमीन या ठिकाणी बळकावण्यात आलेली आहे। तर हा जो कायदा आहे, अन्याय करणारा, हिंदूंवर जाचक अन्याय करणारा हा कायदा या ठिकाणी रद्द करण्यात यावा अशी आमची केंद्र शासनाकडे आज या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना, हिंदुत्वादी संघटना, संप्रदाय, सर्व हिंदू समाजांच्या माध्यमातून मागणी आम्ही करत आहोत। आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे। फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअप वर 75181185175। तुमचा एक मिस कॉल देऊ शकतो तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर। प्रतिनिधी निलेश अगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।